आजची पवित्र मिस्साबली स्वर्गवासी मार्थाबाई अलेक्स पाटोळे यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून मिस्सा भेटवलेली आहे. पाटोळे परिवार स्वर्गवासी एकनाथ कचरू जगदाळे यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून मिस्सा देणार जगन्नाथ जगदाळे व कुटुंबीय. आजारात मरण पावलेल्या आत्म्यांना शांती लाभावी म्हणून मिस्सा देणार क्लेरा लुईस कांबळे. आजारातून बरे केले म्हणून देवाचे व पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी मिस्सा देणार क्लेरा लुईस कांबळे व कुटुंबीय. देवाचे व पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी मिस्सा देणार प्रतिभा भाकरे. पत्नीला चांगले आरोग्य दिल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी मिस्सा देणार श्री शिवाजी ठोंबरे व कुटुंबीय. व आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आजच्या दिवशी विशेष प्रार्थना. बसलेल्यांना पाहिजे तितके दिले. प्रिय भाविकांनो, आजपासून आपण सामान्य काळातील 17व्या सप्ताहात प्रवेश करीत आहोत. आजच्या तिन्ही वाचनामध्ये देवाचे मानवावरील अगाध व अमाप प्रेम याची आपल्याला आठवण करून देण्यात येत आहे. पहिले वाचन व शुभवर्तमान याद्वारे देव मानवाचे शारीरिक पोषण करून लोकांना तृप्त करीत आहे, तर दुसऱ्या वाचनात विविध वरदानांद्वारे आध्यात्मिक पोषण करीत आहे. देवाची कृपा पुरून उरणारी आहे याचा अनुभव आज आपण घेणार आहोत. आजच्या शुभवर्तमानातील मुलाप्रमाणे आपल्याजवळ जे आहे ते इतरांसाठी देण्यास आपण तयार आहोत का यावर चिंतन करूया. येशू लहान गोष्टीद्वारे महान चमत्कार करण्यास समर्थ आहे यावर विश्वास ठेवण्याची कृपा आपल्याला लाभावी म्हणून प्रार्थना करूया. तसेच आज येशूचे आजी आजोबा म्हणजे पवित्र मरियेचे आईवडील संत अण्णा व संत जोकीम यांचा सण साजरा करण्यात येत आहे. आपल्या कुटुंबातील आजी आजोबांसाठी प्रार्थना करूया व नम्रतेने पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी होऊया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्तात्माच्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, सामान्य काळातील 17वा रविवार परमेश्वरानं आपली आध्यात्मिक तहान आणि भूक भागविण्यासाठी आपणास निमंत्रण दिलेले असताना देव आपली काळजी घेतो. देवाला आपली काळजी वाटते. आपली भूक मग ती शारीरिक असो की आध्यात्मिक असो देवच तृप्त करणार आहे. देवाला धन्यवाद देत असताना आजच्या क्षणी जे अन्नाविना दुसऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहणार आहेत, आपल्या ताटातून
उष्ट जे दुसऱ्यांच्या हाती देणार आहेत अशा सर्वांना दया मिळावी म्हणून विशेष प्रार्थना। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वाईगाईने मी फार पापे केले आहे। माझा अपराध म्हणून येते कुमारी पवित्र मैया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करो आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बाप व संरक्षक, तुझ्याशिवाय सगळेच अपवित्र व मूल्यहीन आहे। तू जगाला दिलेल्या वरदानांचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग कराव
व सार्वकालिक जीवन मिळवावे म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्य सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। पहिले वाचन राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन। त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही, बाल शालिशा इथला कोणी मनुष्य आपल्या उपजातील जवाच्या 20 भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला। आलिशा त्याला म्हणाला, या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे। त्यांचा सेवक म्हणाला, काय 100 माणसांना एवढेसे वाटून देऊ? तो म्हणाला, हे लोकांना वाटून दे, त्यांना हे खाऊ दे। परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही, तेव्हा त्याने ते लोकांना वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर काही उरले। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। दुसरे वाचन पौलाचे इपिसकरस पत्र यातून घेतलेले वाचन। वाचनाचा सारांश, शरीर एकच, प्रभू एकच, विश्वास एकच, ज्ञान संस्कारही एकच। जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचरणाला शोभेल असे चाला। पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकाने प्रीतीने वागून घ्या। आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐके शांतीच्या बंधनाने खावयास जटत जा। तुम्हाला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच आणि आत्माही एकच आहे। प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वावर आणि सर्वामधून आणि सर्वाच्या ठाई असल्याला जो देव सर्वांचा पिता तोही एकच आहे। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। Alleluia Alleluia Alleluia
जगताला जीवन दे प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू गालिल म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्यांच्या मागोमाग आला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टीवर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपला म्हणाला, ह्यांना खावयास आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहो हे त्याला ठाऊक होते. फिलिपने त्याला उत्तर दिले, ह्यांच्यातील प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि भाकर आभार मानल्यानंतर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांस पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे. मग ते येऊन आपल्याला राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. भुकेल्यास आणि रिकामी पोट असलेल्या व्यक्तीला धर्म शिकवला जात नाही. अन्नासाठी झटणाऱ्या आणि आपला हात देवाच्या हाती ठेवून देवाच्या आशीर्वादानं चमत्कार घडविणाऱ्या, चमत्कार अनुभवणाऱ्या आणि चमत्काराचे साक्षीदार असणाऱ्या माझ्या प्रिय धर्मग्रामस्थांनो, श्रद्धावंत भाविकांनो, सकाळ उठली भूक लागते, दुपार झाली भूक लागते, जेवणाची वेळ झाली की पोटामध्ये कावळे उरडायला लागतात. या जगामध्ये जिवंत माणसाला भूक लागते, प्राण्यांना देखील लागते. माणसाची भूक केवळ शारीरिक भूक नसून ती मानसिक असते आणि आध्यात्मिक सुद्धा असते. आणि हीच भूक माणसाला बऱ्याच वेळेला दुसऱ्या समोर कधी कधी नाईलाजानं तर कधी कधी लज्जास्पद अशा परिस्थितीमध्ये हात पसरावे लागतात. काहींना कीव येते, काहींना काळजी वाढते,
काहींचं मन असं आवर्जून मदत करण्यासाठी पुढे येत असतं। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज ज्यांना भूक लागलेली आहे त्यांना तृप्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त शारीरिक भाकर देतोय। पहिली गोष्ट शारीरिक भाकर। आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे, प्रस्तावनामध्ये ऐकलेलं आहे की लोकांना भूक लागली आणि हे भुकेचं कारण आपल्या जुन्या करारामध्ये मोशीच्या काळामध्ये आपण वारंवार ऐकलेलं आहे, आम्हाला या अरण्यामध्ये तू उपासी मारण्यासाठी आणलेला आहेस का, कुरकुर केली, तक्रार केली। पण देव दयाळू आहे, कनवाळू आहे, मंद क्रोध आहे। या देवाला आपल्या प्रजेची इतकी काळजी आहे की आकाशातून मानना त्यांनी आपल्या प्रजेसाठी पाठवला। पहिल्या वाचनामध्ये लोकांना पुरेस असं अन्न जीव घातलं आणि नवीन करारामध्ये आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण ऐकतो लहान मुलाची तेवढं सहकार्य हजारो लोकांना अन्न पुरविण्यासाठी कारणीभूत ठरलं। म्हणूनच पुन्हा म्हणावंसं वाटतं, मानवी हात देवाच्या हातामध्ये आल्यानंतर चमत्कार घडतात। निमित्ताला आम्ही मात्र। फादर, घरामध्ये अन्न संपलेलं आहे, ड्राय रॅशनची एक बॅग मिळेल का? अजूनही फोन येतात, अजूनही आपण ड्राय रॅशन किट वापरत आहोत, कारण आपल्या धर्मग्रामातील, धर्मप्रांतातील, भारत देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये याच भावनेनं आजही देवाच्या प्रेमानं प्रेरित झालेली लोक अन्नासाठी इतरांना मदत करत आहेत। काही जिवंत उदाहरण गतवर्षाची, संपूर्ण कोरोना महामारीमध्ये गतवर्षी प्रसार माध्यमाच्या सहाय्यानं आपल्याला बरंच काही कळून चुकलेलं आहे। आपली कर्मभूमी सोडून आपली जन्मभूमीकडे वळणाऱ्या, पायी चालणाऱ्या हजारो अशा मुसाफिरांना अन्न वाटण्याचं काम केवळ ख्रिस्ती धर्मानेच नव्हे, केवळ आध्यात्मिक जीवन जगून फादर सिस्टरांनीच केलेलं नाहीये, प्रापंचिक लोक सुद्धा पुढे आलेले आहे। रसोई घर तयार करण्यात आलं जेणेकरून रस्त्यावरती जाणाऱ्या लोकांना उपासमार होणार नाही। हा चमत्कार नव्हे तर काय? आपल्या बाजूलाच कॉटेज कॉर्नरच्या जवळ एक संजोग हॉटेल आहे। गतवर्षी दुपारी 12 नंतर आणि संध्याकाळी 6 नंतर बरेच जण त्या ठिकाणी टिफिन मोफत दिली जाते म्हणून लोक जात होते। आपल्या केडगाव या ठिकाणी असलेल्या बॉस्को ग्रामीण विकास केंद्राद्वारे केवळ त्यांच्या प्रांगणामध्येच नव्हे तर आपल्या गाड्या घेऊन आपले धर्मगुरु आणि त्यांचे सर्व कर्मचारी आपल्या विळद घाटापर्यंत रस्त्याला चालत जाणाऱ्या सर्व मुसाफिरांना, प्रवाशांना दुपारचं, संध्याकाळचं, रात्रीचं जेवण देत होते। येशू ख्रिस्त त्या ठिकाणी चमत्कारासाठी उपस्थित होता, आजही उपस्थित आहे। जेव्हा आपण इतरांना मदत करतो, दुसऱ्यांची भूक भागविण्यासाठी आपला हात देवाच्या हाती देऊन चमत्कार करतो, त्यावेळेला खऱ्या उपासमारीवरती मात केल्याचा अनुभव आपल्याला येतो। चमत्कार घडतात, आजही घडतो, आजही घडेल। बरेच लोक मदत करतात, खरं सांगतो, बरीच लोक
उदारतेनं परदेशातून स्वदेशातून लोकांना अन्न पुरवलं जातं, शिजवून दिलं जातं, शिजवण्यासाठी दिलं जातं। हे अन्न वाया जाऊ नये हीच त्या अन्नदात्या प्रभूकडे प्रार्थना। आणि वाया गेलेलं अन्न ज्यांना मिळतच नाही अशांना मिळावं म्हणून काही दिवसा अगोदर वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी की कोणीतरी एक नवीन असा ॲप तयार केलेला आहे की ज्या ॲपच्या माध्यमातून आपलं राहिलेलं अन्न हे कचरापेटीमध्ये न फेकता कुणाच्या तरी पोटची भूक भागेल म्हणून आम्हाला कळवा, आम्ही ते घेऊन जाऊ। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, कधी कधी आपण मदत करत असताना कशी मदत करतो? आमच्या घरी कार्यक्रम आहे, आमच्या घरी कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांमध्ये काही जणांनी अन्न स्वीकारलं नाही किंवा इतकं अन्न बनवलेलं आहे की तर राहिलेलं आहे, मग आपल्याला गरिबांची आठवण येते। चर्चमध्ये कुठेही आपण अनाउन्समेंट करूया की ज्यांना गरिबांना कपडे द्यायची इच्छा असेल त्यांनी चर्चमध्ये येऊन कपडे जमा करावेत, पुष्कळ जमा होतील। आजही अनाउन्स केले तर पुष्कळ होतील, पण कोणते कपडे? आपण वापरलेले कपडे जमा करणार। मी वापरले, आता मला त्याची गरज भासत नाही म्हणून मी देणार। आपलं नशीब की आजच्या शुभवर्तमानातील चमत्काराचं एक महत्त्वाचं कारण या मुलानं आपल्या स्वतःसाठी असलेलं चमत्कारासाठी दिलं। काय मोठा चमत्कार, काय मोठं चिन्ह! 5,000 लोकांना मनसोक्तपणे तृप्त म्हणून पोट भरून घेणारे केवळ 5 भाकरी आणि 2 मासे, काय चमत्कार आहे! जर या छोट्याशा गोष्टीनं इतका मोठा चमत्कार होऊ शकत असेल तर मग का आपल्या धर्मग्रामामध्ये, धर्म प्रांतामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्र राज्यात, अहमदनगर जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये गरिबांची उपासमार व्हावी? प्रत्येकाने थोडं असं कुठेतरी एक गाव आहे की ज्या गावामध्ये असं मानलं जातं की आपल्या कमाईचे ते 3 भाग करतात, एक भाग आपल्या कुटुंबासाठी, एक भाग आपल्या नातेवाईक हितचिंतकांसाठी आणि एक भाग गोरगरिबांसाठी ज्यांचं कुणीच नाही की ज्यांना कुणीच देत नाही। आपल्या धर्मग्रामामध्ये जर 1% लोकांनी हे जर केलं तर नक्की चमत्कार घडेल, नक्की चमत्कार घडेल। येशू ख्रिस्ताचे शब्द कामी येतील, करशील जे गरिबासाठी होईल ते माझ्यासाठी। गरीब आहेत अजूनही सापडतील, गरिबांना मदत करणारे गरीबच असतात। गरिबांची उपासमार मोडण्यासाठी पुढे येणारे गरीबच असतात। आजच्या दिवशी प्रार्थना करूया की परमेश्वर आणि दाना, आजच्या दिवशी तू अन्नदाता आहेस म्हणून तुझ्या प्रजेला अन्न पुरव, तुझ्या लेकरांना उपासी राहू देऊ नकोस आणि हे तुझं चिन्ह प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तुझ्याच प्रजेला, तुझ्याच लेकरांना आपला हात पुढे करून आपल्या घरची भाकर, आपल्या घरचं अन्न सेवा कार्यासाठी वापरण्यास मदत कर। पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे। त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे।
तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगिले, त्यास क्रूसावर चढविले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे। तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास पुन्हा येईल। पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे। आमेन। श्रद्धावंतांच्या प्रार्थना। आपला प्रतिसाद। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। हे प्रभू आमची प्रार्थना ऐक। आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस कार्डिनल महागुरु स्वामी लूर्ड डॅनियल सर्व धर्मगुरु प्रस्थस्थ धर्मबंधू धर्म भगिनी यांच्या स्वार्था प्रसारावर देवाचा विपुल आशीर्वाद यावा म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाने भाविकांचे आध्यात्मिक पोषण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। आपला प्रतिसाद। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। जे लोक उपासमारीचा सामना करीत आहेत त्यांच्यासाठी ज्या सेवा भावी संस्था कार्य करीत आहे त्यांच्या सेवा कार्यावर देवाचा विपुल आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया। आपला प्रतिसाद। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। जे तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रभूच्या कृपेने योग्य ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया। आपला प्रतिसाद। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। जे आजारी आहेत त्यांना येशूच्या आरोग्यदायी स्पर्शाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया। आपला प्रतिसाद। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया। आपला प्रतिसाद। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। आपल्या आजी आजोबांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे व जे देवाघरी गेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया। आपला प्रतिसाद। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पावसामुळे जे लोक बेघर झालेले आहेत जीवित आणि वित्तहानी झालेली आहे परमेश्वरानं आपल्या प्रजेवरती दयेने पाहावं म्हणून प्रार्थना करूया। हे प्रभो आमची प्रार्थना ऐक। हे सर्व समर्थ प्रभो परमेश्वर आमच्या अंतकरणामध्ये दडून राहिलेल्या आणि आम्ही व्यक्त केलेल्या आमच्या सर्व इच्छा आकांक्षा गरजा या मान्य करून आम्हाला पवित्र आत्म्याचं वरदान दे हीच प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। जगाला देशी तुला द्यावे आम्ही काय तूच जगाला देशी तुला द्यावे आम्ही काय तूच दे तुमचे व माझे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव मंडळाचे कल्याण होऊ। हे प्रभू तू आम्हाला दिलेल्या दानामधूनच आम्ही तुला ही दाणे अर्पण करीत आहोत। या अर्धादानाद्वारे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक आनंदात सहभागी कर ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभू तुमा बरोबर असो। आमेन।
मनी तुम्हावर बसुदा तुमचे अंतकरण प्रभु काढे लावा आम्ही ते लाविले आहे प्रभु आमचा परमेश्वराचे आभार मानूया हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत ये योग्य व आनंददायक आहे तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व जीवन आणि गती आहे प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशादीप दर्शवतो येशूला मिळाल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे सार्वकालिक भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह व अभिवचन आहे म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत सामर्थ्यदायी कृत्यांचा गौरव गातो जय जयकार जय जयकार करा प्रभुचा जयकार जय जयकार जय जयकार करा प्रभुचा जयकार स्वर्गारी पृथ्वी तुझा गौरवे अखंड प्रभु तू खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस इदानी पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ इदानी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेले आपले दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतले तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल हे माझ्या स्वामी हे माझ्या देवा भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण आ घ्याव यामधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थे पिथे आम्ही तुला जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो तुझ्या समोर वे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेना एक व्हावे असे आम्ही विनवितो प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे परमगुरु फ्रान्सिस आमचे महागुरु लुईस डॅनी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर उत्तर वाढ कर या जगातून बोलावून घेतलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर विशेष करून ज्यांच्यासाठी आजचे हे मिसा अर्पण केलेले आहे त्यांची आपण आठवण करूया त्यांच्यासाठी प्रार्थना करूया स्नानसंस्काराद्वारे ते ख्रिस्तासमवेत मरण पावले त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर
त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या हे सर्वसमर्थ पित्या नम्र तुझा पाई. तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा वो तुझा आठव. आमीन. भुकेल्यांना अन्न देण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला प्रेरित करावं म्हणून प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण आत्मविश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे येवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महापाप देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्यात आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्यानेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दहीच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास मनालाच तुम्हा सारी शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करून आपल्या शारीरिक पोषणाबरोबरच आपला आध्यात्मिक पोषण करणारा ख्रिस्त प्रभू पहा. त्याच्या भोजनास जमलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, परंतु ही शब्द मात्र हो. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या कुशीतील मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे. तुझ्या काळात मला रोखून घे. तुझ्यापासून माझा जीव रोखू दे. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे गावत यावी अशी आज्ञा कर. संताबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त याचा मृत्यू व पुनरुत्थान यांच्या स्मृतीचा संस्कार आम्ही स्वीकारला आहे. या संस्काराच्या कृपा सामर्थ्याद्वारे आम्हाला शाश्वत तारणाच्या जवळ ने
ही प्रार्थना प्रभु येशूच्या नावाने करतो। धर्मक्रमाच्या सूचना। आज 25 जुलै 2021 सामान्य काळातील 17वा रविवार। 17 जुलै रोजी पहिल्या ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुलांच्या पालकांची सभा घेण्यात आली होती। गेल्या वर्षापासून ज्या ज्या मुलामुलींची तयारी झाली आहे त्यांना ख्रिस्त शरीर 1 ऑगस्ट रोजी देण्यात येईल। परिस्थितीची जाणीव ठेवून कृपया आईवडिलांशिवाय मुलांसोबत कुणीही पवित्र मंदिरात ख्रिस्त यागासाठी येऊ नये। मुलांसाठी प्रायश्चित संस्कार 25 जुलैला दिला जाईल व आईवडिलांसाठी प्रायश्चित संस्कार 31 जुलै रोजी असेल। दफनविधी समितीची स्थापना। आपल्या धर्मग्रामामध्ये अनंत जीवन ह्या नावाने एका समितीची स्थापना केली आहे। प्रत्येक विभागातील एक व्यक्ती या समितीचे सभासद असतील। ह्या समितीचे मुख्य ध्येय आहे कुटुंबाला धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे, अंत्यविधीची तयारी करण्यासाठी मदत करणे। ह्याविषयी तुम्हाला ह्या दिवसामध्ये थोडंसं मार्गदर्शन केलं जाईल, माहिती दिली जाईल। परंतु ह्या कार्यासाठी पुढे आलेल्या सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या ह्या सेवाभावी कार्यास त्यांना शुभेच्छा देतो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 26 जुलै रोजी आपण संत अण्णा आणि संत जोकिम पवित्र मरीचे आईवडील यांचा सण देऊळ मातेमध्ये साजरा करतो। परंतु आज आपण त्यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना केलेली आहे। ज्या घरात आजी आजोबा आहेत ते घर खरोखरच भाग्यवान असं मी समजतो, कारण त्यांचा अनुभव, त्यांचं जीवन प्रत्येक कुटुंबासाठी एक आदर्श असतं। आणि म्हणून आपल्या धर्मग्रामामध्ये असं एकही कुटुंब नसावं की जिथं आजी आजोबांची काळजी घेत नाहीत, आईवडिलांची काळजी घेत नाहीत। त्यांनी दिलेल्या जीवनाची जी भेट आहे, त्यांचे श्रम आहेत, ते बघून आपण त्यांची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे। तर त्यांच्यासाठी आज आपण विशेष प्रार्थना केलेली आहे, त्यांची काळजी घ्या घरामध्ये, ही माझी नम्र विनंती। देवाचे आपल्या मुलांना योग्य ते पाचारण लाभावे म्हणून आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबात प्रार्थनेची एक प्रत आपल्याकडे पाठविण्यात येईल। विनंती आहे की ही प्रार्थना घरामध्ये सर्वांनी रोज आपली रोजरीची प्रार्थना किंवा प्रार्थनेसाठी जेव्हा तुम्ही एकत्र जमतात तेव्हा ही करावी। आपल्या धर्मग्रामातील अनेक तरुणांना देवानं पाचारण करावं, बोलवावं आणि त्या पाचारणास होकार देण्यासाठी त्यांना धैर्य लाभावं म्हणून आपण सर्वजण एक कुटुंब या नात्यानं त्याच्यासाठी त्या विनंतीसाठी प्रार्थना करूया। ह्या आठवड्यातील सण 26 जुलै संत अण्णा व संत जोकिम यांचा सण, 29 जुलै बेथानेची संत मार्था हिचा सण, 31 जुलै लोयलाचा संत इग्नेशियस येशू संघाचे संस्थापक यांचा सण। धर्मग्रामासाठी दान। अँटोनी साळवे यांनी धर्मग्रामासाठी 22/3/2021 रोजी 13,000 रुपयाची देणगी दिली होती। रोहित रणशूर यांनी धर्मग्रामासाठी 1,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। श्री अँटोन साळवे यांनी 1,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। श्री राजू अब्राहम यांनी धर्मग्रामासाठी 1,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। तसेच श्रीमती सुनीता क्षीरसागर यांनी धर्मग्रामाला 700 रुपयाची देणगी दिलेली आहे। ह्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी खूप विशेष करून आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या धर्मग्रामातील 2 कुटुंबांना मी पवित्र मिसाबलीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण केले होते आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती आणि त्यांचा सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे। हा विषय आहे, बघा, आपल्या आयुष्यभर कष्ट करणारे कुटुंबाचे आधारस्तंभ म्हणजे आपले वडील। संपूर्ण आयुष्य ते आपल्या कुटुंबासाठी वेचतात। त्यांच्या जीवनात रिटायर होण्याचा दिवस एक आनंदाचा क्षण असतो। कामावरून निवृत्त होणे म्हणजे एका नवीन कार्यात स्वतःला अर्पण करणे आहे। तुम्हाला कदाचित माहिती नसेल, कदाचित माहिती असेल, आपले कदम मामा, त्यांना आपण आवडीने कदम मामा म्हणतो, व श्री सकाहारी केदारी
यांचे मी आपल्या धर्मग्रामाच्या वतीने अभिनंदन करू इच्छितो. जीवनाच्या वाटेवर चालत असताना जी सेवा त्यांनी समाजाला, कुटुंबाला आणि आपल्या धर्मग्रामाला दिली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व पुढील कार्यास तुमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. तर मी आता फादर जेम्स ह्यांना विनंती करतो की त्यांनी पुढं येऊन कदम मामा आणि सकारी केदारी यांचा सत्कार करावा आणि त्याच्या अगोदर पुष्पा मॅडमने त्यांच्याविषयी दोन शब्द बोलावे. आपल्या चर्चचे सक्रिय सभा असत श्री सकारी केदारी हे 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. चर्चच्या विविध उपक्रमात ते हिरिरीने भाग घेत असतात. त्यांनी क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंपनीत केलेल्या विना अपघात सेवेबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपल्या धर्मग्रामाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर यावा हीच प्रार्थना व सदिच्छा आजच्या शुभदिने आपल्या धर्मग्रामातर्फे देण्यात येत आहे. आपल्या धर्मग्रामाच्या वतीने त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहे. मी आपले रेक्टर फादर जेम्स यांना नम्र विनंती करते की कृपया त्यांनी श्री सकारी केदारी यांचा यथोचित सत्कार करावा आणि केदारी यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. या सत्कार शुभप्रसंगी त्यांच्या सौभाग्यवती उषाताई केदारी आहेत. त्यांच्या पाठबळामुळेच केदारी हे यशस्वीपणे आपली सेवा पूर्ण देऊ शकलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे, त्यांच्या लेकरांचे देखील हार्दिक अभिनंदन. त्यांचे तिन्ही लेकरे आज सुस्थितीत आहेत आणि आपल्या आपापल्या ठिकाणी व्यवस्थितपणे कार्य करत आहेत. श्री मधुकर सदाशिव कदम हे डॉन बॉस्को माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून सेवक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी गेले 29 वर्षे विद्यालयाची व संस्थेची सेवा केलेली आहे. एक निष्ठावान सेवक व प्रामाणिक सेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे आभार आपल्या धर्मग्रामातर्फे मानण्यात येत आहेत. त्यांच्या सौभाग्यवती सौ सुरेखाताई या दिवशी या सत्कार समारंभास उपस्थित आहेत. कदम यांच्या यशामध्ये त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे एक सुपुत्र फादर सचिन कदम हे प्रभू मळ्यात सेवा करत आहेत. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल धर्मग्रामाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार व भावी आयुष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आज आम्हाला मान समजतो कारण सावेडी धर्मग्रामाचे प्रमुख फादर रिचल डिसेल्वा तसेच शाळेचे प्रमुख धर्मगुरू फादर जेम्स तोस्कानो यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमच्या सेवापूर्तीचा कार्यक्रमाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केला, आमचा सांपत्तिक त्यांनी सत्कार केला, आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानितो. मी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली, शुभेच्छा दिल्या, त्याचा आम्ही निश्चितच अनुकरण करू. त्यांनी आम्हाला सल्ला दिलेला आहे की इथून पुढं चर्चला आणि धार्मिक कामात नेहमी सहकार्य करा. ते तर आम्ही करतच राहू, इथून पुढे तसं करत राहू. हे दोन शब्द मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. जा देवाला सहकार्य करून त्याच्या हातामध्ये हात देण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. किती
इति आनंद प्रीति ने स्वीकारी ले वर्णन करण्या पुरे जीव किती आनंद